नमस्कार, मी सीमा पाटील। मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत सोया मसाला। आठवड्यातले काही दिवस आपण पाळतो त्या दिवशी आपण मासळी खात नाही, नॉनव्हेज खात नाही, फक्त व्हेज खातो। अशाच एखाद्या दिवशी काही चमचमीत खावंसं वाटलं तर तुमची हीच अडचण ओळखून मी खास तुमच्यासाठी एक डिश आणली आहे, ती म्हणजे सोया मसाल्याची भाजी। ही भाजी मटणासारखी दिसते आणि चवीलाही मटणासारखीच लागते आणि तीही कमी खर्चात। चला तर सुरुवात करूया सोया मसाला। सोया मसाला करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे, सोया घेतलेला आहे हा एक बाउल भरून। बाजारात सहज मिळतात हे छोटे घ्यायचे, मात्र जे चंक्स आहेत ना ते छोटे चंक्स घ्यायचे। तीन मी कांदे घेतले आहेत, त्यातला एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो फोडणीसाठी वापरणार आहे, आणि हा जरा जाडसर चिरलेला आहे तो मी वाटण्यासाठी वापरणार आहे। दोन छोटे टोमॅटो घेतलेले, त्याची मी प्युरी करणार आहे। हा खडा मसाला घेतलेला आहे, दोन वेलच्या, दोन तमालपत्र, एक छोटा तुकडा दालचिनीचा, दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरी घेतलेले आहेत। सोयाला उग्र वास असतो म्हणून तो जरा कमी करण्यासाठी मी कसुरी मेथी घेतली आहे, ती एक चमचा मी वापरणार आहे। मीठ वापरणार आहे, तेल लागेल तसं वापरणार आहे। आपण काजूची पेस्ट करून घालणार आहे, त्याने चांगली चव येते। फोडणीसाठी मी जिरं वापरणार आहे, ही धणा पावडर आहे ती अर्धा चमचा वापरणार आहे, हळद अर्धा चमचा आणि गरम मसालासुद्धा अर्धा चमचा वापरणार आहे। हे लाल तिखट आहे, पाणी आपण हे गरम केलेलं पाणी आहे, पाणी गरम केलेलेच वापरायचं आहे, ते लागेल तसं मी वापरणार आहे। सुरुवात करूया। मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे, ते गरम करायचं आहे आणि मग गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चंक्स घेतलेले आहेत सोयाचे ते घालायचे याच्यामध्ये। आता 5 मिनिटे झालेली आहेत, जरा पाणी गरम झालेलं आहे। आता आपण जे सोयाचे चंक्स घेतलेले आहेत ना ते मी याच्यात टाकते। 2-3 मिनिटं गॅस आपण चालू ठेवूया आणखीन, आणि जरा गरम झाले की मग नंतर झाकून ठेवायचं। 7-8 मिनिटं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये झाकून ठेवायचं। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे सोयाचे चंक्स ठेवलेले आहेत, तर गॅस मी घालवते आणि 7-8 मिनिटं हे आपण झाकून ठेवूया, त्याच्या पाण्यामध्येच राहू दे। आता दुसऱ्या गॅसवरती आपण तोपर्यंत हे एका पॅनमध्ये थोडंसं आपण तेल घालूया। आणि तेल तापलं की आपण जे जाडसर चिरलेले कांदे आहेत ते त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। कांदा चांगला असा ब्राऊन होईपर्यंत आपण तो हे करायचा आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। आपला कांदा ब्राऊन झालेला आहे। आता आपण जे काजू घेतलेत ना ते पण थोडे याच्यात टाकूया, थोडे फ्राय करूया कांद्याबरोबर, कारण आपण कांदा आणि काजू एकत्रच आपण वाटून घेणार आहोत। कांदा ब्राऊन झालेला आहे, आता मी गॅस घालवते। आता थंड झालं ना की मी हे कांदा आणखीन काजू एकत्र वाटून घेणार आहे, आणि जे टोमॅटोचे आपण तुकडे केलेले आहेत ते टोमॅटोची पण प्युरी करून घेणार आहे मी। आपली 10 मिनिटं झालेली आहेत, सोया पाण्यामधच्या आपले पाण्यामध्ये घातलेले आहेत। आता किती फुगून मोठे झाले आहेत बघा, त्याचे जरा बाहेर काढूया आपण। आता आपण हे बाहेर काढलेले चंक्स आहेत ना हे हाताने असे पिळायचे आणि त्याच्यातलं पाणी काढायचं, पुण्याच्या ठेवूया। असं केल्याने काय होतं, सोया चंक्स हे थोडे उग्र वासाचे असतात, हे गरम पाण्यामध्ये ठेवून आपण असे ते पिळले ना की त्याचा उग्रवास कमी होतो, त्यासाठी हे करायचं। आता आपण सोया मसाला करायला सुरुवात करूया। हे चंक्स छान पिळून घेतलेले आहेत, आता त्याचा चंक्सचा आपण मसाला करायला सुरुवात करूया। कढईखाली मी गॅस लावते आहे, कढई तापली की मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालते, थोडंच घालायचं तेल, आणि हे जे आपण चंक्स घेतलेले आहेत ना पिळून ते आपण ह्याच्यामध्ये थोडेसे शॅलो फ्राय करून घेऊया।
असं केल्याने उरला सुरला पण जो उग्र वास आहे तो पण जातो आणि चवीला पण छान लागतात. मग नंतर ग्रेव्हीमध्ये हे चंक्स खूप छान लागतात, उग्रपणा पूर्ण जातो त्याचा. त्याचा रंग पण वेगळा होतो, जरा बदलतो, लालसर होतो आणि उग्रपणा जातो. एक 2-3 मिनटं फक्त शालो फ्राय करायचे. ते फ्राय करून झालेले आहेत, गॅस घालवते मी आणि हे चंक्स प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपण पुन्हा तेल घालूया, गॅस लावूया. आता 2-3 चमचे मी याच्यामध्ये तेल घालते आहे. जिरं घालूया 1/2 चमचा आणि 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट घालते. कांदा घालूया आपण, फोडणीसाठी बारीक कापलेला कांदा आहे तो आता घालूया. आणि आपला जो खडा मसाला घेतलेला आहे, तमालपत्र वगैरे सर्व घेतलेले आहे ना, वेलची, दालचिनी, लवंग, हे सगळं टाकूया आता खडा मसाला. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते थोडी, 1/2 चमचा. धणा पावडर 1/2 चमचा टाकते. गरम मसाला 1/2 चमचा टाकते. लाल तिखट 1 चमचा टाकते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला आहे मसाला आहे ना, म्हणजे कांदा आणि काजू वाटून घेतलेले आहे ना, हा मसाला आपण टाकूया ह्याच्यामध्ये. एक 1/2 पेला मी पाणी टाकते. मसाला शिजायला पाहिजे, आपण असं स्ले केलं तर ते मसाले सगळे जळतील, म्हणून मी थोडंसं 1/2 पेला पाणी टाकलेलं आहे. आणि 1-5 मिनटं आपण आता शिजायला ठेवूया, ते झाकण देऊन 5 मिनटांनी मग बघूया. 5 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया. मसाला शिजलेला आहे, छान सुगंध पसरलेला आहे घरभर. गरम मसाला, काजू, छान रंग. आता आपण त्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकूया. मीठ टाकते याच्यामध्ये आता 1/2 चमचा. आणि आता ढवळून ठेवूया 1-2-3 मिनटं. टोमॅटोची प्युरी टाकली आणि मीठ टाकलं आहे, म्हणून 2-3 मिनटं आपण परत झाकून ठेवूया आणि मग सोयाचे चंक्स घालायचे त्याच्यामध्ये. चार 5 मिनटं झालेली आहेत, आता झाकण काढून पाहूया आपण. बाजूने जरा तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या वाटणाचं आणि रंग पण खूप छान आलेला आहे ग्रेव्हीला आपल्या. आता आपण हे जे चंक्स घेतलेले आहेत, शालो फ्राय करून घेतलेले आहे, ते टाकूया. आणि जे आपण वाटण केलं होतं ना, तर टोमॅटोची प्युरी वगैरे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते वाटण टाकूया आपण याच्यामध्ये. थोडंसं आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकते मी चंक शिजण्यासाठी. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. आणि आता झाकून ठेवूया आपण 1-7-8 मिनटं झाकून ठेवूया आणि मंद आचेवरती झाकून ठेवूया. गॅस मीडियम आहे माझा, मीडियम आणि स्लोच्या मध्ये आहे. 1-7-8 मिनटं झाकून ठेवूया, नंतर मग झाकण काढून पाहूया शिजलं आहे का नाही ते. 10 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया आपण. मस्त रंग आलेला आहे एकदम ग्रेव्हीला, किती छान दिसत. बघा असे मोठे मोठे झालेले आहेत ना सगळे चंक्स, आधी एवढे छोटे होते, शिजून एवढे मस्त झाले आहेत. अगदी मटणासारखं दिसतं की नाही, मटणाचे पीसेस असल्यासारखंच दिसतं आहे. आणि ग्रेव्ही पण किती सुंदर आहे, मस्तच आहे. आता हे चंक्स आपण शिजले आहेत का बघूया. शिजलेले आहेत, लगेच होतात ते शिजलेले आहेत.
हा मसाला झालेला आहे आपला। आता त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याचा उरलासुरला उग्रपणा जाण्यासाठी आपण ही कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी। ती जो थोडीशी अशी मळून टाकायची आपण त्याच्यामध्ये, त्याचा कसुरी मेथीचा वास खूप छान येतो त्याला। सोया मसाला आपला झालेला आहे, आता मी गॅस घालवते आणि एक 4-5 मिनटं झाकून ठेवते, नंतर आपण सर्व करूया। गॅस घालवते, सर्व करूया आता आपण। आपला चमचमीत सोया मसाला तयार आहे, बरोबर ज्वारीची भाकरी आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि काकडी आहे। ही आपली डिश पौष्टिक आणि टेस्टी आहे। सोयामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स असतात। आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, त्याची निगा राखण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची खूप गरज असते। ते काही अंशी ती गरज आपली या सोयामधून पूर्ण केली जाते। डिश आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। पुढच्या शनिवारी पुन्हा अशीच एक छानशी डिश घेऊन भेटूया। तोपर्यंत नमस्ते।